अमरावती शहरात असलेले शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अनेक वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रुग्णांची दिवस रात्र सेवा देत आहे. या ठिकाणी मात्र हेच कर्मचारी वेतनपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी परिचारिकासह इतर कर्मचाऱ्यांनी गेल्या 4 ते 5 महिन्यापासून वेतन देण्यात आले नाही. अनेकदा वरिष्ठ स्तरावर निवेदनही दिले, मात्र अद्यापही त्यावर निर्णय झाला नसल्याचे शेवटी शनिवारी सकाळी याच रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. काही वेळाने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना निवेदन देऊन तात्काळ वेतन देण्याची मागणी करण्यात आली. आमचे इतर भत्ते व देयक आमचे मान्य करावे आणि आमचे जे वेतन आहे ते महिन्याचे 1 टक्के असावे, हे अशा आमच्या साध्या आणि रास्त मागणी आहे. सुपर स्पेशालिटीमध्ये आमचे 4 महिन्यापासून अद्यापपर्यंत पगार झालेले नाही आहे, त्यामुळे घराचा सर्व बोजे आमच्यावर असल्यामुळे घराचे जे हप्ते आहेत लोन घेतलेले ते भरल्या जात नाही आहे, त्याच्यावर पेनल्टी लागते, ती कोणी भरावा? आमची एवढीच मागणी आहे की आमचे पेमेंट वेळेवर व्हायला पाहिजे. आम्ही सर्व नियमित कर्मचारी व डॉक्टर अधिकारी कमीत कमी 20 ते 25 वर्ष सेवा झालेली आहे. सर्व डॉक्टर कर्मचाऱ्यांनी बँकेचे लोन हप्ते काढलेले आहे, त्यांच्या हप्ते 3 ते 4 महिन्यापासून प्रलंबित आहे. मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद आहे पैसे भरल्यामुळं. जे कर्मचारी भाड्यानं राहतात त्यांचे भाडे देणं होत नाही 3 ते 4 महिन्यापासून. वारंवार 3-4 महिन्यापासून आम्ही वेतनासाठी निवेदनं दिलेली आहे. माननीय पालकमंत्री यांच्याकडे निवेदन दिलं आहे, सर्व लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे सुद्धा निवेदन दिले आहे, सिव्हिल सर्जन सर्वांकडे निवेदन करून अद्यापपर्यंत 3 ते 4 महिन्यापासून आमचे वेतन झालेले नाही. वरून फक्त थोड्याफार प्रमाणात ग्रँट येते, त्यामुळे जेवढी ग्रँट आवश्यक आहे या रुग्णालयासाठी तेवढी ग्रँट उपलब्ध होत नाही. तरी आम्हाला जेवढी आवश्यक ग्रँट आहे तेवढी आवश्यक ग्रँट वरून आम्हाला प्राप्त व्हावी अशीच आमची मागणी आहे. यासाठी आम्ही हे काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहे आणि इथून पुढेही आमचे तीव्र आंदोलन आम्ही करू, काम बंद आंदोलन आम्ही करण्याच्या तयारीत आहे. सर 3 महिन्यापासून पगार झाले नाही, ऑफिसमध्ये जातो आम्ही तर पगार नाही, ग्रँड आलेले नाही आहे असं सांगण्यात येऊन राहिले. आणि ग्रँड येत नाही आहे तर ठेकेदार ठेके कसे घेऊन राहिले हे आम्हाला सगळं मान्यता असावी, कारण का 3 महिन्यापासून लोक भाड्यानं राहतात, सगळ्या गोष्टी राहून राहिले, त्याला भाडं नाही आहे, आधी रूमच्या बाहेर काढून राहिले लोक, हे प्रस्ताव आम्ही कोणापाशी मांडायचं? आणि सर्वांनी दिवेकर सरांनी आम्हाला सगळं जेवढं मार्गदर्शन केलं असे आम्हाला ऑफिसमधले कोणीही मार्गदर्शन करत नाही, तर भांडणं कोणापर्यंत न्यायचे आमचं का सांगायचं कोणाला? आमच्या क्लास 4 लोकांचं 3 महिन्यापासून जर पगार नाही आहे, 7,300 भेटते सर एवढं जर पगारामध्ये जर आमचे भाडे करू, आम्ही आमच्या घरातले लोक आमच्या भरोशावर राहते, कारण का आम्ही इथं सर्व्हिस करतो, सर्व्हिस करताना आमच्या घरातले काही राहते पोरं शिक्षणाचे आहे कोणी काही आहे याच्यासाठी कोण आम्हाला हे देणार आहे? कोण न्याय भेटणार आहे आम्हाला? न्याय भेटून नाही राहिला आहे, 3 महिन्यापासून ऑफिसमध्ये चाललं, आम्हाला कोणीच न्याय देऊन नाही राहिलं. आणि दिवेकर सर जेवढंपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत आहे तसे ऑफिसमधले एकही डॉक्टर आम्हाला मार्गदर्शन करत नाही सर, बस एवढंच म्हणायचं आहे. सरांकडे गेलो होतो आम्ही, सीएस सरांना दिवेकर सरांनी सगळं सांगितलेलं आहे, पगाराच्या बाबतीत बोललेलं आहे सगळ्या गोष्टी. आम्ही 7,300 तुम्ही सांगा एवढे जर लोक कर्मचारी जर पगार मागत नाही गेलं तर म्हणतात नाही आहे नाही पगार, ग्रँड नाही आलेलं नाही, काही आलेलं नाही, म्हणजे हे मागणी कोणापासून मागायची आम्हाला एवढं सांगा. आता आम्ही जर म्हणतो ग्रँड भरपूर वेळा सांगतो सर, आम्ही करायचं काय? मग सगळ्यात जवळ जर असं जा गेल्यापेक्षा तर मग आम्ही जर इथं भत्ता नाही आहे, आमचं रूम भाडा नाही आहे, आमचे लेकरं शिक्षणाचे आहे, आम्हाला बँकेचं लोन काढलं आहे ते भेटून फेडायचे पैसे नाही आहे, करा कुठं उसणं कोणाकोणाला मागणार आहे? सगळं कोणाला जर म्हटलं आम्ही 100 रुपये द्या, आमच्याकडे तेल नाही आहे, तर आम्हाला काय कोणाला मागणार आहे? सरळ ते म्हणतात ना पगार नाही तर तुम्ही कुठून देणार आहे? मग हे कोणापाशी सांगायचं आम्ही?